अधिपती, जुनंच नाव. आम्ही तुम्हाला नवीन नाव लिवा असं सांगितलं होतं ना. चांगलं नाव आहे की नावा शेवटी र असलं की जरा अक्षरा भुवनेश्वरी असं जोर येतोय काय आजी. आदिपती पुसून टाका ते लिवा लक्ष्मी. तर लक्ष्मी घरातच आले की नावात आणि कुठं आता. भुवे अग भुवनेश्वरी हे नाव लक्ष्मीचंच आहे की मग सासू सुनांचं नाव एकसारखंच लक्ष्मी कशाला. अक्षर पर ताईच्या इच्छेचं मान तुम्हाला पाहिजे असेल तर मी बळजबरीचा राम राम नका आम्हाला. नाही आता लिहतो मग पाहिजे तर लक्ष्मी. अधिपती तुम्हाला चान्स होता पण तुम्ही नाही लिहलत. हा नाही पण मग आता लिहतो पाहिजे तर तेच लिहू काय लक्ष्मी लिहित. नाही म्हणजे अक्षरा हे नाव माझी ओळख आहे ना. ती माहेरची ओळख आहे. हो पण मला अक्षरा या नावालाच ओढ्याची सवय आहे. सांगितलं नव्हतं तुम्हाला सवयी बदलाव्या लागतील. तिथं कुणा कुणाला वाटतंय की सुनबाईंचं नाव बदलू नये त्यांनी हात वर करा आणि ज्यांना वाटतंय की बदलावं त्यांनी हात खालीच ठेवा. दुर्गे आपल्या घरात माणसं किती आहेत. 13. फक्त 3 लोकांनी हात वर केले. वाटली वा की लक्ष्मी. पण हाय तेच नाव ठेवलं तर बिघडलं कुठं. अहो पण नाव बदलण्याची प्रथा आहे. देवीनच कौल दिला त्यांच्या लग्नाला. देवीच्या मनात तेच होत बघ. पण आमच्या मनात नव्हतं. पण देवीनं समजा घडवून आणलं बघ तुझ्याकडून. होय अगं आपली कोल्हापूरची आंबाबाई 3.5 शक्तीपीठापैकी एक आहे. तू तिच्या पुढं तुझ्या मनातलं गारण घातलंस पण जे सत्य आहे त्याची आंबाबाईनं साथ दिली आणि त्यांचं लग्न पार पाडलं बघ. हेच होणार होतं असं समजून पुढे चाल भुवे. कारण जे काय होत ना ते चांगल्यासाठीच होत बघ. हे लग्न झाल्यापासून आमच्या बाजूने काहीच चांगलं होईना झालंय. रोज पेटणारा दिवा काल आमच्या हातनं पेटला नाही. आम्हाला सुनबाईंचं नाव बदलायचं होत पण आदिपतीने ते नाही बदललं तेच ठेवलं. होय झालं की आता ठरलं ना. काल समज तू तिला लक्ष्मी म्हणणार म्हणून आणि तू तिचं नाव का बदलणार होतीस. कारण आम्हाला तिची ओळख बदलायची होती. चांगलंय की तिचं नाव नाही आवडत आम्हाला ते. हसू दे की आता नगर विषय वाढवूस. जे झालं ते झालं. नावासाठी लेखाला दुखवणार आहेस वय ग. म्हणूनच आम्ही गप्प बसलोय आणि आता थोडं टाइम गप्पच बसू. आम्ही जातोय नवस फेडायला. ते पण जातील देवदेव करायला. आमच्या पाठीमाग घराकडे लक्ष ठेव. ती तुझ्या खोलीत झोपल. सत्यनारायणाची पूजा आणि गोंधळ झाला.
खरंच वाटत नाही रे. काय सर का मास्तरीन भाई, त्यांच्या गळ्यात डोरलं मर्दा. सर का सारखं सारखं असे का म्हणता? असं काय म्हणता म्हणजे मला खरंच वाटत नाही रे. हो खरं आहे सर का यार, बघ तेवढं नियोजन लावा. ओके हा हो झालंय बोलणं झालंय. मग कधी करतोय जॉईन नोकरीला? नाही अगं आता लगेच नाही करत आहे जॉईन. लगेच नाही का? काय झालं? अरे भुवनेश्वरी मॅडम म्हणाल्या होत्या ना की 1 ऑक्टोबर पासून तू जॉईन करशील म्हणून. हो म्हणजे बोलल्या होत्या, पण त्या सध्या आता नवस फेडायला गेलेत ना, मग ते जेव्हा परत येतील तेव्हा करेन जॉईन. बरं ठीक आहे. ऐक, जर आई बाबाने तुला आपल्या लग्नाबद्दल विचारलं तर त्यांना सांग की आपण इतक्यात करणार नाही होत म्हणून. का असं का सांगू? अरे आता ताईचं लग्न झालंय तर दोघे माझ्या मागे लागलेत. मी त्यांना सांगितलंय आधी तुझी नोकरी सुरू होऊ दे मग बघूया, काही घाई नाहीये. आणि तसंही आपण त्याच्यासाठी घाई करत होतो ते ताईचं लग्न झालं ना, मग आता आपल्या लग्नाची काही चिंता नाही. करेक्ट आहे. चल नंतर बोलूया, मी फोन ठेवते. हा बाय, लव्ह यू. बाय, लव्ह यू. मॅडम तुम्ही करा आरती, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही रडू नका प्लीज, खरंच करा आरती. माझी हरकत आहे पण अधिपती तुम्ही अबायकाबायकांच्या भानगडीत कशाला पडायला जा? नाही आई साहेबांच्या इच्छेचा मान राखला गेला पाहिजे ना, पण घरात बाहेर सगळीकडेच त्यांनी जर सांगितलंय आजी की त्या नसताना मास्तरींबाई करणार पूजा आरती, तर ते तसंच झालं पाहिजे. आम्हाला कोण विचारतय? नावाला नात आहे निसत. आमची काय किंमत आहे या घरात? करा जे करायचं ते करा. दुर्गे अग गप की नग भोंगा पसरू उगा. थांब भूविषयी बोलू दे मला. धनाजी फोन दे बाबा माझा. हे काय चाललंय? हा 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 वाय 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 भुवे, बरोबर बरोबर आहे तुझं. हा सून आहे या घरची. भाई भाई ठीक आहे ठीक आहे. हा भाई 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 कळलं कळलं. हा अरे तेच की म्हणता ना मी फोन केला ना. बर बर हा बर बर नंतर बोलू निवांत. हे अरे खरं बोल बर का दुर्गे, मी कशाला खोटं बोलणार आहे? भूवीनं सांगितलंय माझ्या माघारी सूनबाईनच पूजा केली पाहिजे. पण असं काय बी नाही झालं, ताईनं मला आवर्जून सांगून गेलती. वाय माझ्या समोर म्हणली होती मावशी का मम्मीलाच फक्त पूजा अर्चा करू दे म्हणून. जाऊ दे घरच्यांची, जाऊ दे. आता मला कळलंय या घरात आमची काय बी किंमत नाही. नाही 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 किंमत आमची. आता बघितलंच ना माझ्यावर विश्वास नाही आत्याचा, लगेच ताईनं फोन केलाय. मला आजा पण आवडलेलं नाही बर का आत्या, त्याचं नोकऱ्या चाकऱ्या समोर समज केलंच बघ तू. असं काय मागितलं होतं का सोनंनानं मागितलं होतं का काय? फक्त पूजा तर करायची होती का नाही? माझं पुरतं ऐकून तर घेशील. आता काय ऐकून घेऊ मी तुझं? मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा ना, रडू नका. सांगा ना त्यांना. गप की भुवीनं सांगितलं आहे दुर्गी एवढी रडती तर तिला आज आरती करू द्या. आणि तिने सांगितलं की आता याच्या पुढे ती येई पत्तूर समजा तिलाच बघू दे. बघितलं का आधी? काय सांगितलं? उगाच रडली का नाही मी एवढी?
बाई आता घे की मान. मला नगात असलं मान असं मागून मिळालेलं. दुर्गे अग समजे खोळमले उगा नाटक करू नकस. मॅडम तुम्ही मोठ्या आहात खरच. आणि भुवनेश्वरी मॅडम ना फोन करायच्या आधीच मी म्हटलं होतं माझी काहीच हरकत नाहीये. नाहीच आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही करा ना आरती प्लीज. खरच तुम्ही करा आरती आनंदानी करा आरती या. अधिपती तुमसनी चालणार आहे नवा. आईसाहेब म्हणलेत तसंच व्हायला पाहिजे. मॅडमनी तुम्हाला फोनवर काय सांगितलं म्हणजे म्हणजे नेमकं काय म्हणाल्या त्या. अग तेच जे मी सांगितलं. दुर्गी रडायला लागली तर तिला करू द्या आरती. सॉरी पण मला खरं नाही वाटत हे. का तुला असं का वाटत या. मला असं वाटतं की तुम्हाला मॅडमनी काहीतरी वेगळं सांगितलं आणि तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं. अजी प्लीज सांगा ना खरं. माझी शपथ आहे तुम्हाला. अग शपथ काय घालती यास. भूमी म्हणाली दुर्गीलाच करू दे पूजा आणि आरती. कारण दुर्गीला समजा माहित आहे ना पूजा कशी करायची आरती कशी करायची. आणि या घरचे समजा रीतिरिवाज समजा ठाऊक आहे तिला. अगं भूमी आली की शिकवेल की तुला समजा. हा असं म्हणाल्या त्या. अगं म्हणाय कशाला पाहिजे. अगं नग जास्त विचार करूस. काय आहे ना तू नवीन आहेस पण शेवटी मान तुझाच आहे. दुर्गी काय पाहुणी आहे. तू सून आहेस या घरची. आजी मोठे मालक बोलवायला लागलं या लवकर. वय वय आले आले चापी होती. काय झालं काय शोधताय. फाईल फाईल इथं. तुम्ही इथं ढकले सरकार फाईल. तू इथं. अधिपती डब्बा. डब्बा कुठं. अहो डब्बा घ्या डब्बा. डब्बा डबा डबा हे जातो आम्ही. अच्छा हो मास्तरीन भाई मास्तरीन भाई मी मी जाऊ. हो जा म्हणजे जा. कसं ना म्हणजे आपलं नवीन नवीन लगीन झाले ना. व हो मग काय आता डोक्याला डोकं लावून बसायचं की काय. नाही नाही तसं नाही तसं नव्हे. काम महत्वाचं. काम महत्वाचं आहे. अहो पण तसं नाही तुम्ही म्हणजे तुमच्याकडं पण लक्ष द्यायला वेळ जरा द्यायला पाहिजे ना. अहो आधी कामाला वेळ द्या मग नंतर मला वेळ द्या. इनफॅक्ट मीच तुम्हाला विचारणार होते. मला घरात सध्या काही काम नाहीये तर मी शाळा जॉईन. हा हा काही इशू नाही फक्त एकदा आई साहेबांसंग बोलूया. काय त्यांच्या डोसक्यात काय नियोजन आहे बघूया त्यानुसार आपण. मग माझी काय हरकत नाही फक्त एकदा आई साहेबांच्या कानावर घालूया काय. ठीक आहे. हा डबा मग जाऊ ना. थँक्यू ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. झाली झाली पूजा आरती झाली. दुर्गीनं केली. अक्षर तेच तर आहे ना. आरतीसाठी दुर्गी लागली रडाया. मी भोईला विचारलं म्हणलं काय करायचं. आदिपतीला आरती करू देत का. तर भुवी म्हणली आदिपती एकटा कसा करणार. सुनबाईच्या बरोबरीनं जोडीनं आरती करावी लागल. भुवी म्हणली मी येईपर्यंत दुर्गीलाच करू देत आरती. बरोबर आहे तुमचं. सुनबाई आहे पण सुनबाई अजून नवीन आहे ना घरात. रीतीभाती तिला माहित नाहीत म्हणून. काय नाही नाही तसं नाही. भुवीचा हेतू चांगला आहे. काय काय अहो दुर्गीला सवय आहे घराची समजा माहित आहे तिला. आणि काय
नव्या जोडप्याच अजून देवदेव झालं नाही म्हणून सुनबाईला आरतीचा मान नाही देऊ शकत. हा हा अक्षु, बाळा कशी आहेस ग? ठीक आहे. मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? हो आम्ही पण ठीकच आहोत. बाबा कसे आहेत ग? आणि औषधं घेतायत ना? हो हो आहेत ना बाबा इथे आहेत. हा बोलतेस का? हा बोल बोल. अक्षु कसे आहात बाबा? आणि वॉकला जाताय ना? मी व्यवस्थित आहे आणि जातोय वॉकला. पण तू नाही आहेस ग आता वॉकला बरोबर? अक्षु तुझ्याशिवाय घर खायला उठलंय ग. तुला सोडून राहण्याची सवयच नाहीये आम्हाला. अक्षु तुम्ही दोघे जणी बोला, मी नंतर फोन करतो तुला. हा अक्षु. हा बेटा. आई बाबांची काळजी घे आणि मी येते लवकरच भेटायला. हो आमची नको काळजी करूस ग बाळा. तू तुझी काळजी घे आणि तिकडचं सासरचं लोकांचं बघ जरा. हा सगळे ठीक आहेत ना? भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत, बऱ्या आहेत ना? त्या नाही आहेत घरी. कुठे गेल्या? नवस फेडायला गेल्यात. नवस फेडायला? अगं बाई नाही म्हणजे तू काही सांगितलंच नाही मला याबद्दल. अगं त्यांनी मलाच सांगितलं नाही, मी तुला कसं सांगणार. पहाटेच गेल्या वाटत, मला तर नंतर कळलं. अगं बाई बरं बरं. मग एकट्याच गेल्या आहेत का? मिस्टर पण गेलेत त्यांच्या सोबत? नाही एकट्याच गेल्यात. चारू हास सर आहेत घरीच. बरं बरं. कसे आहेत ग, बरे आहेत ना ते आता? ग मला तर त्यांचं काही कळतच नाही, मी फारसं बोलायलाच जात नाही त्यांच्याशी. जरा जपूनच हा नीट. हा आणि अक्षु जरा समजून घ्या त्या घरात कसं काय आहे ते. इथे ना समजून घ्यायला काही कामच नाही आहे. म्हणजे सगळ्या कामासाठी नोकरच आहेत, काहीच काम करू देत नाही. आणि माझं तसं नाहीये ना, मला सकाळी उठल्यावर घरातली कामं करायची सवय आहे. शाळेत जायचं, मुलांना शिकवायचं, घरी येऊन काम करायचं, या सगळ्यात मला आनंद मिळतो. तसं ह्यातलं इथे काहीच होत नाहीये, त्यामुळे मला वाटतंय मी शाळा जॉईन करे. अक्षु अक्षु अगं असं काहीच निर्णय घेऊ नकोस ना बाळा. तू आधी ना घरच्यांना विचार, त्यांना मान्य आहे का तू शाळा जॉईन करणं, विचारून घे बरं का. अधिपतींना विचारलंय मी, ते बोलतील मॅडमशी आणि सांग. हा ठीक आहे. तू टेन्शन नको घेऊस. हा शांत राहा, काळजी घे बरं का. तुम्हीही टेन्शन घेऊ नका. आणि बाबांना सांग त्यांच्या रुटीन चेकअपच्या वेळी मी तिकडे ये. बर बर. हा मी कळवते. हा बाबांना सांगते मी. आई नाही बाकी मशनी ओके आहे, दोन मशनी जरा पाकपूक पाकपूक कराल द्या, बारीक स्पार्क माराल तर. हा ये ये तू ये. मी आहे. हा ये थँक. डबा डबा कुणाचा? सरकारांचा. आज डबा? अरे मास्तरीन महिनी दिलाय. बघितलं ओंकार, वहिनी साहेब किती काळजी करतात सरकारांची. चला जेवूया, खूप भूक लागली. हा तुम्ही जेवण करून घ्या, मी जरा एक फोन करून येतो. कुणाला? कोण? मुख्यमंत्र्यांना फोन करायचा. तुझं काय? बायकोला. बघितलं ओंकार, वहिनी साहेब जेवल्या नाही तर सरकार पण जेवणार नाही. कुणाच्या घशाखाली आज घास जाणार नाही वाटत. असं काही नाही. असतच असत सरकार, असतच असत. लग्न झालं ना की सगळे माणसं बदलतात. आणि बदल काळाची गरज. लगीन तर झाले काय? झाले लगीन तुझे? झाले लगीन? लगन नाही झालं पण कशाला वाटावाटा करतेस गे? बस इथे जेवायला चाल. आलो मी नंतर. सरकार या ना, भूक लागली. सरकार या ना. सरकार या की सरकार. झालं का बोलून? हा झालं बोलून. झालं बोलून. झालं तुमचं? झालं काम? हो झालं. तुमच्या दोघांचं झालं ते विचारू का सरकार? विचार की बाळा. तुम्ही एवढं काय बोलता? काय नाही रे, जेवला काय विचारलं. पाहुण जेवला काय? पाहुण म्हणजे एवढा वेळ काय बोलता असं विचारे. काय माझ्या बायको संघ बोलतोय? मी किती काय काय का बोल ना तुला. काय तुझ्या बायको संघ बोलतोय काय मी? माझं लग्न नाही झालं म्हणून. लग्न झालं की कळेल तुला. बरोबर बोललास बाबा, बरोबर बोललास. तुझ्या मनातलं दुःख कळलं मला. तू आज पण बटाट्याची भाजी आणलीस का? जेव आता मुकटानं सहज विचारलं म्हणजे बटाटा आणतो.
तुम्ही चला चला बघू अगं बया अगं आरती काय झालं अगं आरतीच ताट कसं पडलं बघ दुर्गे अगं तू निसती उभी का उचलते ताट अगं आत्ये अगं हे कसं झालं असं अगं एका पिसळ येत अगं बाई अगं मास्तरीमुळे पिसायला का काय फिरायला माया माग माग डोसकर पडले का तू कशाला फिरतोय फिरायला मी जरा विचार करालो रे कसला ए हाय जरा ते विषय इलास राव ते आतलं जरा बघा पसारा पडलाय मास्तरीन बाई आता परत शाळेत जायचं म्हणा लागलेत रे मग त्यात विचार काय करायचा जाऊ दे की तिला हे बरोबर आहे पण आई साहेबांची परवानगी त्या काय म्हणणार नवीन नवरी आहे बाबा लगेच कसं पाठवायचं असं तसं असा विषय व्हायला नको मग तुम्ही जावा की शाळेत हरगलेस काय मी शाळेत डोसक्यावर पडलेस काय पाव्या अहो म्हणजे वहिनी साहेबांना सोडायला जावा म्हटलं अरे पण ग्रीन सिग्नल यायला पाहिजे का नाही आई साहेबांकडनं आणि त्यांनी नेमक्या मर्दा आता तिकडे ते महापूजेत आहेत त्यासनी सारखं सारखं कॉल करणं बरं वाटत नाही मास्तरींबाई बिचारे आशा लावून बसले असणार माहित काय उत्तराची वाट बघत त्यांना काय सांगू मला आता कळ ना घरी गेलो सांग त्यांना बोलणं नाही झालं अजून आणि भावा मला एक सांग अक्षरा रुळली का घरात हा रुळली हळूहळू थोरला सरकार कधी येणार येतीला रे आता त्यांचं ते महापूजा बघ त्यांचाच फोन आहे हा ताई हा येळ हाय नव तुला हा बोलू काय हा अग वय वय अग आरतीचा मान मलाच मिळालाय अग ताई तुला काय सांगू हा अगं तिला मी मान नाही दिला ना आरतीचा तर अशी टका मका बघत होती ग माझ्याकडं अग ताई तू या घरात नाहीस का नाही तर तिला काय वाटतंय कम्याच या घराची मालकीन आहे म्हण हा अग ताई तू काय बी टेन्शन घेऊ नकस अगं मी हाय नव माझं या घरावर लक्ष हाय वय तू अजाबात टेन्शन घेऊ नकस वय ताई वय 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 हाय माझं लक्ष हाय या घरावर मी काय बी टिकाव लागू देणार नाही तिचा हा हा अगं ताई तुला सांगू अगं दोन दिवस नाही लग्नाला झालं तर हिला पूजेचा हक्क पाहिजे म्हण हा असं कसं होईल बरं सांग बरं तू आणि तुला तर माहितच आहे का नाही मास्तरीन केवढी हुशार आहे ती वय हे बघ ताई मी तिला असंच सांगितलंय का तू जसं सांगितलंयस तसंच होणार या घरात वय मी लक्ष देते तिच्या वगैरे हा आणि बरं का ताई मला एक अजून एक बोलायचं होतं अधिपती का नाही तिचीच बाजू घेतात ग हा आणि समधी काम करून घ्यायला ग त्यांच्याकडनं एक 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 काम करून घ्यायल्या आणि ती कशी म्हणती माहिती का तुमच्या आईला सांगा म्या या घरात बसणार नाही आणि काय हा म्या शाळेला जाणार आणि मला नोकरीपासनं कोणी बी अडवायचं नाही हा वय अग बघ ती का नाही या घरात आल्यापासनं ती 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 स्वतःच खरं करायली आपलं कुणाच ऐकत नाही ती हा आता बघ की तू घरात आल्यावर तुलाच कळल आणि ताई ताई ऐकी मी काय म्हणते का ती बघ सारखी शाळा करते का नाही तर तू का नाही तिला शाळेपासनं जरा लांबच ठेव म्हणजे हे बघ एकदा का जर तू शाळेला हो म्हटलीस तर ती आपल्यालाच अक्कल शिकेल आणि आपल्याच डोसक्यावर बसून मिरे वाटणार तुला तर माहितच आहे हा
तर तू का नाही तिच्यापासून तिची शाळाच तोड, म्हणजे तिची नांगी चांगलीच ठेचली जाईल. काय वाटतंय तुला? हा काय ताई? हा हा ठेव ठेव. बर ऐकी ताई ऐकी ऐकी, तू का नाही काळजी घे बर का. हे बघ तू येळे वय ग वय ताई माझं लक्ष हाय या घरावर वय. हा हे बघ तू खाण्यापिण्याच्या येळा पाळत नाहीस तर जरा खाण्यापिण्याच्या येळा पाळ. हा काळजी घे स्वतःची. काय मी वरची वर असच फोन करत राहिला ठेव काय ठेव ते. देवी या घरात मी पाऊल ठेवलं ते सून आणि बायको म्हणून माझं कर्तव्य निभावण्यासाठी. पण या घरातल्या माणसांची मला भीती वाटतेय. भुवनेश्वरी मॅडमनी मला नमवण्यासाठी सून करून घेतलंय आणि चंचला म्हणते ते खरं असेल तर भुवनेश्वरी मॅडमच्या मनात आलं की त्या मला बाहेर काढणार. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. अधिपतीच्या मनात न तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. तू तिच्या टाइपचीच नाही ग. काय करू कसं राहू मला कळत नाही. आणि अधिपतींचा माणूस म्हणून प्रॉब्लेम नाही पण त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाही आणि त्यांचे वडील तर असे विचित्र वागतात. त्यांना काय म्हणायचंय तेच मला कळत नाही. आजींना काही विचारलं तर त्या मला काही सांगत नाही. दुर्गेश्वरी मॅडमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे असं वाटतंय. ह्या घरात मी आयुष्य कसं काढणार. देवी हे सगळं मला नवीन आहे. मला या कशाचीच सवय नाही. मला बळ दे, मला जुळवून घेता येऊ दे. ठीक आहेस ना तू? अनशी खोलीत नाही एकटी बाहेर पडत जाऊ न ग. काय लागलं तर मला सांग. मी आहे कारण त्यो माणूस कधी बी खोलीतनं बाहेर पडू शकतो. येड आहे का त्यो माणूस? जीव बीव घ्यायचा बाई आपला. अगं माग तरी ना एकदा माझ्यावर बी काठीनं हल्ला केला होता त्यांनी. मी तर ना तवापासून त्यांच्या खोलीच्या आसपास बी भटकत नाही बाई. म्या ना मावशीला बी सांगून झाले का त्यांना आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. पण मावशी ऐकल तर ना. ते किती सांगून बघितलं मावशीला पण ऐकत नाही. आता तू सांग म्हणाव येडी माणसं आपल्या सोबत राहिली ना तर आपल्याला बी येडी करते. आत बघ बाई आता समज तुझ्या हातात आहे. यो माणूस मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे नाहीतर या घरात राहणं अवघडून जाईल. अरे हल्ला करायचा बायकांवर हल्ला करायचा तुम्ही आलेले हल्ला करायची ताकद आले. हल्ला करू वाटतो हल्ला करू वाटतो बायकांवर. लय ताकद आले. लांब व्हायचं त्यांच्यापासून. आतापर्यंत आम्ही जाऊ दे म्हणून सोडून देत होतो. डोस्कवर नाचणार आमच्या. ही नाटकं खपून घ्यायची तुमची. आम्ही आईसाहेबांवर एवढ्या वेळा हात उचलला आम्ही का बसलो का? कारण त्यांनी आमचा हात धरला होता. आता बाकीच्या बायकांवर हात उचलणार. ही आजी तुमच्यासाठी एवढं करते ही बाई. हिच्या अंगावर हल्ला केला तुम्ही. लाज वाटत नाही? माणूस आहेस का हैवान आहेस? हिच्या वयाचा तरी मान ठेव. मुद्दाम करू दे किंवा चुकून करू दे. लागलं का नाही तुला? अरे एवढं नाही लागलंय. जाऊ दे नका बोलूस. एवढं वाईट नाही. अगं बाई एवढं लागलंय तुला तरी हिची बाजू घेशील तू? चार वाज सूर्यवंशी बघा जरा. आई सारखी आहे बाई तुमच्या तरी हात उचलशील हिच्यावर. अरे त्याने हात नाही उचलला. लागलं कसं तुला? मी पडले ना. कशी पडली? त्यानं काहीतरी धिंगाणा करायला गेला असेल. त्याला अडवायला गेलीस आणि पडलीस ना. तुम्ही मास्तरीन बाईंवर हात उचलला. हिंमत कशी झाली? आता बायको आहे ना माझ्या त्या घरची सून आहे. त्या घरच्या लक्ष्मीवर हल्ला करतो तुला लाज वाटत नाही? सोडा सोडा सरकार. लाज नाही वाटत? तू गप्पा मंकिया तू गप्पाच. माझ्याकडे काय बघतोस डोळे फाडून? इकडे बघ म्हातारीला बघ केवढं लागलंय.
घरच्या बायांवर हात उचला लाज नाही वाटत. कळलं पाहिजे ना काय केलंय ते. लय झाली तुमची नाटक. परत जर असं काही केलं का नाही चप्पल बाप बीप गेला उड्या. आतापर्यंत ना आई साहेबांच्या तोंडाकडे बघून गप बसलो होतो. आता जर बायकोवर हात उचलला ना माझ्या आजीवर हात उचलला ना घरातल्या कुठल्या बी बाईवर तू आता हात उचललास ना तर कानाखाली असा झमगणे आवाज काढीन का नाही. काय अधिपती शांत हो की दादा ओमक्या पाहुया चला बाहेर घेऊन बाहेर चला. ताई घरात नाही तर शांतता ठेवा की जरा संधी त्यासनी घेऊन जाव मोकळ्या हवेत घेऊन जाव जरा दोस्त थंड होईल त्यांचं जाऊ. अक्षरा तू बी जा हॉल मध्ये जाऊन बस मी आलेच. ताईला कळलंय का तू समजा हे सांगितलं आधिपतीसनी. नाही मी नाही सांगितलं. ताई लय भडकली तुझ्यावर. तू हे समजा आधिपतीला सांगितलंयस ते काय ताईला आवडलेलं नाही. अगं मास्तरीन बाई तू हे समजा काय करायलीस. अग अजून तू पाऊल नाही ठेवलंस घरात तर बाप लेकात भांडण लावून रिकामी झालीस की ग. खाल मुंडी आणि पाताळ धुंडी हायस तू. असं म्यान हाय ताई म्हणली. अग तुला तुझ्या आईनं काही शिकवलं हाय का नाही. सासरी जाऊन कांड करायचं नसतंय. नाही म्हणजे ताई काय काय म्हणली तुझ्या बद्दल ते म्या तुला फक्त सांगायला बस बाकी काय नाही. चल बाई चंचे आत्याची तब्येत कशी आहे बघूयात. एवढं लागलंय बाई तिला. बया अजून काय काय निस्तरावं लागतंय काय माहित. तुम्ही चिडू नका ना. तुमच्यावर नाही चिडलेलो. शांत व्हा शांत व्हा. ऐका की आपण आत्ता नको बोलायला तेच बरं होईल. हे बघा मी एवढंच तुम्हाला सांगते की तुमचे वडील माझ्या मागे येऊ लागले ना तेव्हा मी पॅनिक झाले घाबरले आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण काय ते मला कळलं नाही आणि पॅनिक झालेले असल्यामुळे मी आरडाओरडा केला त्यामुळे केओस झाला एवढंच. यो माणूस काय काय नाही मला चांगलं माहित आहे. काय त्याला वाटतंय मी मर्द मी टिकोजीराव नाही काय बायकांना हाणू शकतोय. तुम्हाला मारायला झाला असणार आहे त्यो तुम्हाला कळलं नाही. अहो पण खरंच हल्ला नाही केला त्यांनी. काय नाही हो तुमची येळ बरी होती म्हणून वाचला तुम्ही नाहीतर केलाच असता त्यानं हल्ला. त्याच्यात त्याला लई मर्दुमकी वाटते ना माणसांना हाणायचं बायकांचा कचरा. तुम्ही काय केलं अधिपती तेच केलं ना. तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेला होता. मी जर मध्ये पडले नसते तर तुम्ही त्यांनाही मारणारच होतात. तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला. मग काय मी काय बघत बसायचो तर तो माणूस उठतोय बायकांवर हात उघडतोय आणि त्याच्यासारखं वागायचं नाही म्हणताना आपण काय बसायचो. दुसरा उपाय शोधायला हवा. हा काही उपाय नाहीये. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते अधिपती त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही. अग नाही 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 एवढं काय बी झालं नाही ग. अग त्यासनी वाटलं सुनबाई ना पूजा करावी म्हणून सांगायला गेले तिला. वय म्हणजे एकदम धावून गेले पण अगं 20-22 वर्ष माणूस एका खोलीत बंद आहे कसं सुधरल त्यासनी. मग अगं काय कळत नाही ना त्यासनी कसं वागायचं ते. बरं आपल्याला माहित आहे पण नव्या सुनबाईला कसं कळणार. मग नाही नाही तिनं नाही सांगितलं अधिपतीला. नाही बा मी बी नाही सांगितलं. होय भुवे भुवे अग ऐक ऐक तू चिडू नकस तू शांत हो. हा हा दिलं त्यासनी औषध. वय 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 झालं शांत. वय भुवे तू चिडू नकस बाई. मग वय 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 हा ठेवू फोन ठेव. शांता जी सुनबाईसने सांग बोलावले म्हणून. होय तुम्ही बाजू घेऊ नका हो त्यांची. तुम्हाला त्यांच्याविषयी काय माहित नाही. तुम्ही ओरडू नका ना माझ्यावर. माझा आवाजच तेवढा मी ओरडत नाही. मला सवय नाहीये. आमच्या घरी इतकं मोठ्याने कोणी बोलत नाही. तुमच्या घरी हल्ला करते काय कोण कोणावर.
नाही ना व कशाला बाजू घ्यायला त्यांची. अगं बाई हे काय आता नवीनच? मला साडीमध्ये नाही झोप येत आणि आपल्या घरात तू पण गाऊनवर झोपतेस ना. अक्षु अगं रडू ऐक ना. अक्षु अगं असं काय झालंय? काही नाही. मग एवढं रडायला काय झालंय? एवढंच नाही. अजून काही आहे का? अगं अक्षु काय झालंय मला सांगशील का? काही नाही. अक्षु तुला त्रास होतोय का बेटा? मला सांग कुणी काही बोललंय का तुला? हा नाही आहे. अक्षु हे बघ बाळा, अगं आपण नवीन चप्पल घेतो तो नवीन जोड पण कुरकुरतो की नाही? हा मग तसंच आहे. हा थोडा वेळ द्यावा लागतो बेटा. हा तू ना तू शांत हो आणि तू बोल ना त्यांच्याशी. त्यांना म्हणावं की मी ड्रेस घालते हवं तर. हा असं सांग. हा रडू नकोस ग. मी बोलले आई मॅडमशी. त्यांनाही म्हटलं. अक्षु अगं हे बघ ते देवदेव असताना त्याच्यामुळे म्हणाले असतील त्या तशा. हा अक्षु ऐक ना ऐक, देवदेव झालं ना की सगळं ठीक होईल. तू अजिबात काळजी करू नकोस बाळा. हा आई मी नंतर करू का फोन? आजींची झोप मोड होईल. हो 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 ठेव ठेव. हा आणि हे बघ तू आराम कर, विचार नको करू जास्त. आणि मी काय म्हणते तू ना मॅडमशी बोल, त्यांना म्हणावं मी शाळा जॉईन करू का? हा असं विचार त्यांना, सगळं ठीक होईल. आता तेच करावं लागेल. हो हो बाय आई. ठेव हा बेटा, झोप शांतपणे.